हा भाजप नाहीच, 90% लोक वॉशिंग मशीन मधून धुतलेले फडके, संजय राऊत यांचा घणाघात। भाजपचा स्थापना दिवस आज देशभरात साजरा केला जातोय, मात्र सध्या भाजपमध्ये असलेले लोक हे भाजपचे नाहीतच असा दावा संजय राऊत यांनी केला। त्यातले 90% लोक हे बाहेरून आलेले आहेत, भाजपच्या वॉशिंग मशीन मधून धुवून निघालेले फडके आहेत असा घणाघात राऊत यांनी केला। जे भाजपात आहेत आणि जे येत्या काळात प्रवेश करणार आहेत त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही, त्यांच्यासाठी धुलाई यंत्र काम करते, तर विरोधी पक्षातील नेत्यांच्या विरोधात ईडी आणि CBI सारख्या यंत्रणांचा गैरवापर केला जातो असा आरोप राऊत यांनी केला। तसेच विरोधी पक्षांची याचिका कोर्टानं रद्द केल्यानंतर भाजप नाचायला लागली, हा काय प्रकार असा सवाल संजय राऊत यांनी केलाय। भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकलेलं लोकांवर कारवाया करत नाही, जे तुमच्या पक्षात आहेत भविष्यात होणार आहे त्यांच्यावर कारवाई नाही। मी स्वतः राज्यातील 2 प्रकरणे गृहमंत्र्यांकडे दिलेली आहेत, ऑडिट रिपोर्ट देऊनही कारवाई होत नाही असा आरोप राऊत यांनी केला। भाजप आमदार राहुल कुल यांच्या भीमा पाटस कारखान्यात 500 कोटी रुपयांचे मनी लॉन्ड्रिंग झाल्याचं मी पुरावा दिलेले आहेत, पण कारवाई कान नाही। विरोधकांना भिजलेली कारतूस मारताय, भ्रष्टाचारी आणि गुंडांना पाठीशी घालताय। गुंड ज्याप्रमाणे अंडरवर्ल्डमध्ये एखादा एरिया चालवतात त्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्य चालवतात असा आरोप राऊत यांनी केला। नारायण राणे ने सुपारी देने वाली बात थी। अच्छा सर, आपने कहा सर ये भीगे हुए कारतूस हैं, वो तो है, ये सब भीगे हुए कारतूस, ये सब उनका, उनके ऊपर बोलना भी हमको अभी शर्म लगती है, उनका नाम लेने, इतने गंदे लोग हैं, कौन है ये लोग? 10 बार पार्टी बदल चुके हैं, 10 बार अपनी माँ को बदल चुके हैं, जो अपनी माँ को बदलता है उनके ऊपर हम क्या बात करें? छोड़ दीजिए, ये मंत्री विंत्री बने हैं, इसे बेईमान लोगों को मंत्री पद देना आप बीजेपी की फितरत बन गई है। भारतीय जनता पक्षाचे जे वॉशिंग मशीन मध्ये टाकलेले लोक आहेत त्यांच्यावरती तुम्ही कारवाई का करत नाही? जे तुमच्या पक्षात सामील झालेले आहेत किंवा जे भविष्यात होणार आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही। मी स्वतः गेल्या 15 दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांकडे, ईडीकडे, CBIकडे या राज्यातली 2 प्रकरणं पाठवलेली आहेत। स्वतः आपण पण ते पाहिलं असेल, 500 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग, भीमा पाटस सहकारी साखर कारखाना, आमदार राहुल कुल, भारतीय जनता पक्ष सध्याच्या गृहमंत्र्यांचे एकदम राईट हँड मॅन, 500 कोटी शेतकऱ्यांचे कसे बुडवले, लुटले, उडवले, हे सगळे पुराव्यासह ऑडिट रिपोर्टसह दिल्यावर सुद्धा जर त्यांच्यावर कारवाई होत नाही, पण भ्रष्टाचारांना मांडीवर घेऊन बसलेला आणि विरोधकांवरती कारतूसे फेकून मारतायची पण भिजलेली काही होत नाही, काही प्रतिष्ठा नाही तुम्हाला, बेकायदेशीरपणे काम करताय, भ्रष्टाचारांना पाठीशी घालताय, गुंडांना पाठीशी घालताय, हे सरकार नसून गुंड टोळ्या जसे एखादं अंडरवर्ल्ड चालवायचे, एखादं एरिया चालवायचे अंडरवर्ल्ड या मुंबईत ठाण्यात, त्या पद्धतीने हे राज्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे त्यांच्या टोळ्या चालवतात, टोळ्या। तुम्ही कारतूस असाल किंवा फरतूस असाल, मला त्यात आम्हाला त्यात पडायचं, फरतूस शब्दाचा अर्थ बिनकामाचा, ज्याचा सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट शब्दामध्ये त्यांना नपुसंक म्हटलं, आम्ही अत्यंत सौम्य भाषेमध्ये उद्योजनी म्हटलं फरतूस, बिनकामाचे, निरर्थक, काही उपयोग नसलेले, हे सरकार त्याच पद्धतीनं चाललंय महाराष्ट्रामध्ये, अजून काय चाललंय?